स्टडी सर्कल वर आपलं हार्दिक स्वागत करत आहे मित्रांनो. नवीन काही भरती संबंधी अपडेट आलं तर आपण चॅनल वरती तुमच्यासाठी उपलब्ध करून देत असतो. आजचं जे मित्रांनो अपडेट आलेलं आहे ते तुम्ही इथे बघू शकता. प्रसिद्धी पत्रक आलेलं आहे आणि ते सुद्धा भूमी अभिलेख विभाग सरळ सेवा भरती 2021 परिपत्रक आलेलं आहे. भूमी अभिलेख विभागामध्ये घटक पदसमूह स्वर्गातील जे आहे पदवर्ती करिता दिनांक 9/12/2021 रोजी याच्यामध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती आणि त्याच्यानुसार ऑनलाईन पद्धतीनं अर्ज वगैरे याच्यामध्ये तुम्ही केला असेल. आता यांची जी आहे अर्ज छाननीची प्रक्रिया यांची पूर्ण झालेली असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि सामान्य प्रशासन विभागाकडे शासन निर्णय क्रमांक दिलेला आहे दिनांक 4/5/2022 नुसार भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट ब गट क गट द आणि एमपीएससीच्या बाहेरील नामनिर्देशित कोट्यातील पदे सरळ सेवेने भरण्याबाबतच्या एकत्रित मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहे. तर तो जो जी आर आला होता त्याचा आपण व्हिडिओ सुद्धा बनवला होता 4/5/2022. त्याच्यानंतर सदर शासन निर्णयात नमूद केल्यानुसार रिक्त भरती प्रक्रिया राबवितांना स्पर्धा परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट घ्यायची असं सांगितलेलं आहे. सामान्य प्रशासन विभागाकडे दिनांक 4/5/2022 रोजी शासन निर्णयानुसार भूमी अभिलेख विभागातील रिक्त पदांची पदभरती प्रक्रिया राबवण्यात आली. महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाकडून कंपनीची निवड करण्यात येऊन तर ही जी आहे आता याच्यामध्ये कंपनीची निवड होणार आहे आणि त्याच्यानंतर मग ऑनलाईन पद्धतीनं परीक्षेचं आयोजन करण्यात येणार आहे. त्याबाबत आवश्यक त्या ज्या काही सूचना आहे व वेळापत्रक लवकरच जे आहे mahabhoomi.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तर लवकरच जसं वेळापत्रक वगैरे लागेल जशी कंपनीची याच्यामध्ये निवड होईल त्यानुसार. तर हे मित्रांनो हे महत्वाचं अपडेट होतं. तरी तुम्हाला काय वाटतं कमेंट करायला विसरू नका. लाईक आणि शेअर सुद्धा करा. धन्यवाद.